नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ स्पष्ट दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवून बघू शकता। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। शेकडेवारी नमुना 15वा। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना 14वा बघितला आहे, या व्हिडिओमध्ये नमुना 15वा बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। उदाहरण क्रमांक 1 आहे, एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती? पर्याय आहेत 160, 140, 216 आणि 150। चला तर मग हे उदाहरण आपण सोडवूया। काय करायचं आहे बघा, एक संख्या 20% ने वाढविल्यास, म्हणजे सुरुवातीला आपण 100 घेऊया, 20% ने वाढ झाल्यावर होते 120, तर ती होणारी संख्या आहे 180। तर आपल्याला पूर्वीची संख्या काढायची आहे एक्स, म्हणजेच अशी कोणती संख्या आहे की ती 20% ने वाढ झाल्यानंतर 180 होते, अशा प्रकारची आपल्याला मांडणी करायची आहे। त्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे। काय करायचं आहे बघा, 100 × 180 = 120 × x, म्हणून x = 100 × 180 / 120। आता काय करायचं आहे बघा, कारण इथे 120 अंशस्थानी आहेत, आपल्याला इकडे काय करायचं आहे, छेदस्थानी आणायचे आहेत। त्यानंतर बघा, 00 कॅन्सल करा। त्यानंतर बघा, 37 = 18, 37 × 12, त्यानंतर इथे राहतील 100 × 3/2, म्हणजेच परत बघा, 2 × 2 = 50, 100, म्हणजे 50 × 150, उत्तर आहे 150। पर्याय क्रमांक 4, ती संख्या कोणती आहे मग, 150। उदाहरण क्रमांक 2 आहे, एक संख्या 25% ने कमी केल्यास 120 होते तर ती संख्या 25% ने वाढविल्यास किती होईल? आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे बघा, हे उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया। बघा कसं सोडवता येईल, एक संख्या 25% ने कमी केल्यास 120 होते तर ती संख्या 25% ने वाढविल्यास किती होईल? सुरुवातीला काय करायचं आहे बघा, एक संख्या 25% ने कमी केल्यास, ती संख्या आपण एक्स मानू, 25% ने कमी केल्यास, म्हणजेच 100 × 25 गेले, राहिले 75 x, अशा प्रकारे इथे लिहायचं आहे 75/100 x बरोबर होणारी संख्या आहे 120। आता काय करायचं आहे बघा, x = 120 × इथे 100 छेदस्थानी आहेत, इकडे अंशस्थानी लिहूया, आणि अंशस्थानी 75 आहे, तिकडे छेदस्थानी लिहूया। त्यानंतर बघा काय होईल, 25 × 3 = 75, 25 × 100, 3 × 1 = 3, 3 × 12, इथे 40 राहतील, इथे 4, 40 × 4, 4 × 16, म्हणजेच आणि हा 0, म्हणजे 160, ती संख्या आहे 160। आता काय करायचं आहे, ती संख्या 25% ने वाढवल्यास किती होईल? आता आपल्याला ही संख्या 25% ने वाढवायची आहे, म्हणजेच काय करायचं आहे, 160 × 125/100। बघा काय करायचं आहे, 25 × 5 = 1625, 25 × 100, 4 × 4, 4 × 16, म्हणजे इथे राहतील 40 × 5, 40 × 5, 4 × 5 = 20, आणि हा 0, म्हणजेच उत्तर येईल 200। पर्याय क्रमांक 3। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।